नागपूर ट्रस्टच्या वतीने आयोजित हाडपक्या गणेशोत्सव 2022 ची गणपती आगमन मिरवणूक दुपारी 4:30 भवसार चौक चित्तारोळी जवळून काढण्यात आली, जी सायंकाळी 6:00 सिनियर भोसला पॅलेसला पोहोचली. इ.स. 1787 मध्ये राजे खंडोजी महाराज भोसले यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. यामागील इतिहास असा की शूर लढवे सरकार समशेर बहादूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले हे अन्यायाच्या विरोधात लढत असताना बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून आल्यावर कुळाचारी गणपतीचे विसर्जन झाले होते. बंगालवर विजय मिळवण्याचा आनंद साजरा करण्याकरिता हडपक्या गणपतीची स्थापना करून त्यात विविध प्रकारच्या नकला, लावण्या, खडीगंमत यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून आनंद उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला. श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी गणपतीची सुरू केलेली परंपरा आजपर्यंत कायम आहे. मध्यंतरी काही वर्ष हा उत्सव छोट्या प्रमाणात साजरा केला जायचा. 2002 या उत्सवाला 215 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने श्रीमंत डॉक्टर राजे मुधोजी भोसले महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या उत्सवास यावर्षी 2022 235 वर्ष पूर्ण होत आहे. या गणपतीचे विशेष महत्त्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि आजही बऱ्याच लोकांना त्याची प्रचिती येत आहे. या गणपतीला 235 वर्ष पूर्ण झालेले आहे. 1886 या गणपतीची स्थापना झाली. 190 पूर्ण करण्यासाठी या गणपती बसवण्यात आला होता. आमच्या पूर्वजी बंगालवर विजय करून आले होते. गणपती सुटले होते. गणपतीचा 90 पूर्ण गणपती बसवले गेलेला आहे. उद्या चतुर्थीची स्थापना होईल पितृपक्षाच्या आणि 10 दिवस हा गणपती राहील आणि अमावस्याच्या 1 दिवसाची गणपतीचे विसर्जन होईल. आणि ही परंपरा जी आहे ही 235 वर्ष सुरू आहे आणि 10 दिवस विविध कार्यक्रम तर काही जुनी काही नवीन मिळून आणि ह्या नवसाचा गणपती असल्यामुळे हे 90 फिरण्यासाठी बरेच लोक येतात.